मुंबई आणि ठाणे शहरांच्या वेशीवर असणाऱ्या मुलुंड इथल्या मुंबई एंट्री पॉइंट कंपनीच्या टोलवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. 1 ऑक्टोबरला ही नवी दरवाढ लागू करण्यात येणार आहे आणि त्याच विरोधात मनसे रस्त्यावर उतरली आहे. मुलुंड ते ठाणे इथपर्यंत मनसेच्या वतीनं साखळी आंदोलन करण्यात येत आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. वाढीव टोल दरवाढ संदर्भात मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेली दिसून येत आहे. आपण पाहिलं तर सध्या मी आहे ठाण्यातील मुलुंड टोल नाका या परिसरामध्ये. या ठिकाणी मनसेने अगदी मुलुंड टोल नाक्यापासून ते थेट ठाणे शहरापर्यंत अशा प्रकारची ही मानवी साखळी जी आहे ती रचलेली आहे. तर मुलुंड टोल नाक्याच्या त्या बाजूला म्हणजे दुसऱ्याच बाजूला मुलुंडचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारची मानवी साखळी जी आहे ती रचलेली आहे. वाढीव टोल दरवाढी संदर्भात जर कोणत्याही प्रकारची भूमिका जी आहे ती घेतली नाही तर येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करू. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर मुलुंड ते आनंदनगर ठाणे इथपर्यंत मनसेच्या वतीने साखळी आंदोलन करण्यात येते. मनसेचे कार्यकर्ते साखळी रस्त्याच्या कडेला उभारून हातात बॅनर देऊन टोल दरवाढीचा निषेध करताना यामध्ये दिसून येत आहेत. तर सामान्य नागरिकांनी देखील याचं गांभीर्य लक्षात घेऊन या आमच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा असं देखील मनसेची एकंदरीत भूमिका जी आहे ती त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी मनसेचे अनेक पदाधिकारी असतील त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.